सध्या मी मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुंबईमध्ये आहे, परंतु आजच मला दुपारी नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः प्रचंड मोठ्या प्रमाणावर वादळी वारा, पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती मला मिळाली. माहिती मिळताच मी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आपण आपली सर्व यंत्रणा कामाला लावा आणि जिथे जिथे नुकसान झालेलं आहे, जी काही माहिती मला प्रामुख्याने स्वाभाविक आहे की मतदारसंघातल्या बऱ्याच लोकांनी, विशेषतः अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या भागातल्या लोकांचे मला फोन आले आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाकी जिल्ह्यातले इतर ठिकाणसुद्धा आणि या तिन्ही तालुक्यातल्या लोकांशी तातडीने संपर्क साधून यंत्रणा पाठवून पंचनाम्याची जी काही कारवाई ती पूर्ण करावी आणि शासकीयकडे जी काही मदत, शासनामार्फत जी काही मदत अनुज्ञा आहे त्या बाबतीमध्ये आधी विलंब न लावता कारवाई करावी. मी उद्याच नांदेडला पोहोचतोय आणि आल्याबरोबर तातडीने जेवढं शिकणे जाणं शक्य त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष याची पाहणी करणार आहे. धन्यवाद.